हेलो सर, आज आपण मैथमेटिक्स पेपर फर्स्ट मधील वेक्टर या चैप्टर संबंधा नेक्स्ट प्रोडक्ट पाहणार आहोत। वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, ज्या वेळेस दोन वेक्टरचा आपण प्रोडक्ट केल्यानंतर वेक्टर क्वांटिटी तयार होते, त्या वेक्टर क्वांटिटीला मैग्नेट आणि डायरेक्शन ह्या दोन्ही असतात। इथे आपण सिंपल डायग्राम काढले आहे। ह्या प्लेन वरती ए बार आणि बी बार असे हे दोन वेक्टर, ह्या दोन वेक्टरचे असलेले डायरेक्शन सोड, तुमची जी तयार होणारी जी तिसरी डायरेक्शन आहे म्हणजे असलेली ह्या दोघांच्या इफेक्टमुळे जी डायरेक्शन होणार ती डायरेक्शन ह्या ए बार आणि बी बार ला कशी असते, नेहमी परपेंडिक्युलर असते। हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला एकाच प्लेन मध्ये हवेत, पण तयार होणारा जो तिसरा वेक्टर आहे ह्या दोघांच्या प्रोडक्ट मध्ये तो परपेंडिक्युलर तयार होतो। म्हणजे जर आपण कन्सिडर केला की हा एक प्लेन आहे आणि ह्या प्लेन वरती तिथून ही काय झाली, ह्या दोन वेक्टर हा बी बार आणि हा ए बार त्यांच्या मधला हा जो तिसरा आहे तो वेक्टर ही डायरेक्शन डिपेंडेंट। आता ही डायरेक्शन कशी डिपेंडेंट आहे, तर तुमचा वेक्टरचा प्रोडक्ट कसा आहे, फर्स्ट टू सेकंड आहे तर ती कन्सिडर करू ती अपवर्ड डायरेक्शन ने जाईल, आणि सेकंड टू फर्स्ट आहे तर ती कुठे येणार, डाउनवर्ड डायरेक्शन। म्हणजे वेक्टरच्या प्रोडक्ट वर डिपेंडेंट आहे की ती डायरेक्शन सोर्स कुठे असेल। तो तयार होणारा वेक्टर हा परपेंडिक्युलर असणार, त्याचा मॅग्नेट्यूड सुद्धा सारखाच असणार आहे, मॅग्नेट्यूड बदलणार नाही, पण त्यांचे डायरेक्शन बदलेल, एक अपवर्ड डायरेक्शन ने जाईल आणि एक डाउनवर्ड डायरेक्शन ने जाईल। म्हणून इथे आपण डाउनवर्डला मायनस साइन दिलेलं आहे की जेणेकरून या दोघांचं मॅग्नेट्यूड व्हॅल्यू सेम आहे पण डायरेक्शन एकमेकांना कसे अपोजिट आहे जर वेक्टरची पोझिशन बदल। आता वेक्टरचा सिंपल फॉर्म्युला काय, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थीटा इनटू एन कॅप, मीन्स युनिट वेक्टर। आता इथे एन कॅप काय लिहिली, दिस इज द परपेंडिक्युलर डायरेक्शन बाय टू वेक्टर, म्हणजे हा जो आहे तो ह्या दोन वेक्टरची परपेंडिक्युलर डायरेक्शन डिपेंडिंग बाय पोझिशन, तुम्ही ए बार घेताय की बी बार। वेक्टर प्रोडक्टलाच अजून काय म्हणतात, तर क्रॉस प्रोडक्ट, याच्या नावाप्रमाणे त्याला काय म्हणतात, क्रॉस प्रोडक्ट, याच्यामध्ये क्रॉस चिन्ह म्हणून याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट। आता याचे आपण रिमार्क्स पाहू, म्हणजे याचे असलेल्या प्रॉपर्टी व याचे असलेलं यूज। फर्स्ट रिमार्क, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा। इथे आपण कन्सिडर करतो ए कॅप इज इक्वल टू वन, तसेच युनिट वेक्टरच आहे। त्यानंतर सेकंड, ए बार अँड बी बार इज परपेंडिक्युलर टू इच अदर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट, म्हणजे जर ए बार आणि बी बार ह्याच्या मधला अँगल 90 डिग्री असेल तर साइन 90 इज इक्वल टू 1, तर तिथे तयार होणार जे का वेक्टर प्रोडक्ट आहे फक्त त्यांच्या मॅग्नेट्यूडचाच प्रोडक्ट तयार होतो। युनिट वेक्टर, युनिट वेक्टर इज डिपेंडिंग बाय ओनली डायरेक्शन, व्हॅल्यू ऑफ मॅग्नेट्यूड इज 1, मीन्स एम कॅप इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मोड ऑफ युअर मॅग्नेट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार। इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इफ ए अँड बी आर पॅरलल देन वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार इज इक्वल टू 0, तर त्यांचा वेक्टर प्रोडक्ट हा काय येतो, 0 येतो। अँगल बिटवीन टू वेक्टर्स, तर साइन थीटा इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार इज द सिंपल रिलेशन। आता जर आपण वेक्टर कंडिशन इट इज डिपेंडिंग बाय द डायरेक्शन, जर त्यांना इथे आपण जर तीन डायरेक्शन मध्ये जर कन्सिडर केले, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिस रिप्रेझेंटेड बाय आय डायरेक्शन, वाय ऍक्सिस रिप्रेझेंटेड बाय झेड डायरेक्शन, अँड झेड ऍक्सिस रिप्रेझेंटेड बाय के डायरेक्शन, जे ओरिजिन हे प्रत्येक एकमेकांना कसे असतात, तर परपेंडिक्युलर, ऑल थ्री ऍक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू
आता त्यांच्या मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी, जर दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शन असतील म्हणजे एक्स डायरेक्शन असतील, त्या दोघांची डायरेक्शन सारखी म्हणजे त्या दोघांमध्ये असलेला अँगल काय तर झिरो डिग्री, पॅरल आहे एकमेकांना, जर पॅरल असेल तर त्यांचा आन्सर काय तर झिरो. सिमिलरली एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल किंवा झेड ऍक्सिस, त्याच वेक्टरचा त्याच वेक्टरशी जर प्रोडक्ट आला म्हणजे सारख्या वेक्टरचा जर प्रोडक्ट असेल त्यांची व्हॅल्यू काय झिरो. आता थर्ड, आय अँड जी हे दोन वेक्टर्स, तर ह्या दोन वेक्टर असून त्यांची जी डायरेक्शन ती काय असते परपेंडिक्युलर असते, जी आपण तिथे कंडिशन मध्ये पाहिजे म्हणजे आय आणि जे ह्या दोन वेक्टरचा जर प्रोडक्ट झाला तर त्यांची येणारी डायरेक्शन ही के च्या बाजूने जाणार आहे, के इज इक्वल टू के. जर जे आणि के ह्या दोघांचा जर प्रोडक्ट झाला तर आलेली डायरेक्शन ही आय कडे येणार आहे, आणि के आणि आय ह्या दोघांचा जर प्रोडक्ट झाला तर डायरेक्शन इकडे येणार आहे म्हणजे जे. तुमचं मॅग्निट्यूड वेगळं असतं पण त्यांची असलेली डायरेक्शन ही तिसऱ्या म्युच्युअली परपेंडिक्युलर असते. आता याचं एक रिवर्स म्हणजे जसं इथे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू एन कॅप लिहिले आणि बी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू मायनस एन कॅप लिहिले, सेम प्रॉपर्टी इथे सुद्धा येते. जर ह्यांची डायरेक्शन बदलली म्हणजे आय टू जे इकडे ऐवजी जे टू आय कडे गेलो तर तुमचा वेक्टर हा निगेटिव्ह म्हणजे मायनस के डायरेक्शन कडे जाणार, म्हणजे ह्या वेक्टरची जर आपण पोझिशन बदलली तर आलेलं आन्सर हे तुमचं निगेटिव्ह मध्ये असेल, मायनस ऑफ सेम मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ते तर सारखंच आहे पण डायरेक्शन कशी बदलली ती मायनस साईन तुमचं डायरेक्शन दाखवणार जर ह्याची पोझिशन बदलली. हे क्लॉकवाईज म्हणजे आय जे के या डायरेक्शन मध्ये आय कडून जे इकडे जे कडून आय कडे के कडून आय कडे असा हा सर्कल मध्ये, हा सर्कल ज्या वेळेस रिवर्स डायरेक्शन मध्ये रोटेट होईल आय टू के के टू जे जे टू आर हे ज्या वेळेस रिवर्स डायरेक्शन मध्ये रोटेट होईल त्यावेळेस त्याचं साईन काय असेल निगेटिव्ह साईन असेल बाय थर्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन. आता प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अबाउट दोन व्हॅल्यू दिलेत बाय द पोझिशन्स वेक्टरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ए बार चे पोझिशन्स वेक्टर दिलेत ए बार आय ए टू जे ए थ्री के अँड बी बार चे बी वन आय बी टू जे अँड बी थ्री के आर टू वेक्टर इन स्पेस आणि त्यांचा मला एक वेक्टर व्हॅल्यू काढायची. तर सिम्पल ए बार क्रॉस बी बार हा झाला ए बार हा झाला बी बार, तो सोडवायचा कसा तर आपले असलेल्या डिटर्मिनंट फॉर्म. आता डिटर्मिनंट फॉर्म मध्ये सोडवताना फर्स्ट जो आपला रो आहे इथे आय जे के, सेकंड रो मध्ये ए वन ए टू ए थ्री येणार अँड थर्ड रो मध्ये बी वन बी टू बी थ्री येणार, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ डायरेक्शन म्हणजे आय चे डायरेक्शनचे मॅग्नेट्यूड त्याच्या खाली लिहायचे, जे च्या डायरेक्शनचे मॅग्नेट्यूड त्याच्या खाली लिहायचे, के च्या डायरेक्शनचे मॅग्नेट्यूड त्याच्या खाली लिहायचे. असे सिम्पल काय होते डिटर्मिनंट्स आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट केला तर काय आपल्याला तिसरी डायरेक्शन तयार होणार आणि त्या तिसऱ्या डायरेक्शनचे आपण मॅग्निट्यूड काढले बाय युझिंग द रिझॉल्युशन मेथड तर आपल्याला काय भेटेल ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड जो आपण इथे युज करणार ए बार क्रॉस बी बार. ऍक्च्युली यांच्या प्रत्येकाचं झिरोच येणार त्यामुळे व्हॅल्यू आपली इथे झिरोच येते, जरी मॅग्निट्यूड नाही टाकलं तर येणारे तुमची डायरेक्शन झिरो असणार पण त्याला काहीतरी डायरेक्शन असेल, म्हणजे आपल्याकडे झिरो वेक्टर आहे पण टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये पाहिजे की झिरो वेक्टर की ज्या वेक्टर्सला मॅग्नेट्यूड झिरो आहे पण एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे त्या वेक्टरला आपण झिरो वेक्टर म्हणतो. म्हणजे इथला प्रोडक्ट करताना म्हणजे सीएटी साठी इथला प्रोडक्ट करताना तुमचं असलेल्या मॅग्नेट्यूड सगळ्यांचं झिरो झिरो येणार आहे पण त्यांना प्रत्येकाला आय जे के हे डायरेक्शन असणार आहे, जरी व्हॅल्यू झिरो आली तरी वेक्टर प्रोडक्ट्स मध्ये त्याला डायरेक्शन ही असतेच. जर सिम्पल असे आपले सिम्पल रिमार्क्स किंवा आपण त्याला प्रॉपर्टीज म्हणले तरी चालेल, याच्यावरतीच डिपेंड असलेले. आता आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार अँड व्हेरीफाय दॅट इट इज ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड.
फर्स्ट आपल्याला फाइंड करायचे आहे तो क्रॉस प्रोडक्ट त्या ए बारचा आणि बी बारचा. तर इथे देताना ए बार आणि बी बार हे आपल्याला पोझिशन वेक्टर मध्ये दिले आणि जर पोझिशन वेक्टर्स मध्ये असतील तर त्यांचा असलेला क्रॉस प्रोडक्ट आपण डिटरमिनंटच्या फॉर्म मध्ये काढतो. 1 1 -1 2 4 6 आणि हे जर सिम्प्लिफाय केलं ए बार क्रॉस बी बार तर आपला आलेला आंसर येतो 6 + 4 = 10 R 6 + 2 म्हणजे इथला मायनस मायनस 8J 4 - 2 प्लस 2 हे काय झालं आपला सिंपल ए बार क्रॉस बी बार झालेला आन्सर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर टू ए बार त्यानंतर बी बार. ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर मीन्स डॉट प्रोडक्ट, कारण की डॉट प्रोडक्ट मध्ये त्यांचा आन्सर काय ते 0 म्हणजे संपूर्ण ह्या ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार. आता ए बार क्रॉस बी बार काय आहे 10R - 8J + 2K डॉट ए बार. ए बार हा असतो आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. ह्यांचा जर आपण डॉट प्रोडक्ट किंवा त्याला आपण स्केलर प्रोडक्ट म्हणतो 10 × 1 - 8 × 1 - 8 +2 × -2 - 2 याचा आंसर आहे 0. द फर्स्ट कंडिशन नुसार ए बार क्रॉस बी बार एंड ए बार आर ऑर्थोगोनल परपेंडिकुलर. आता सेकंड ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार. ए बार क्रॉस बी बार 10i - 8j +2k डॉट बी बार 2i + 4j + 6k यांचा प्रोडक्ट 10 × 2 = 20 - 8 × +4 - 32 + 2 + 6 + 12 = 0. इथे आंसर 0 आला डॉट प्रोडक्ट, इथे आंसर 0 आला. देयरफोर ए बार क्रॉस बी बार आर ऑर्थोगोनल परपेंडिकुलर टू बोथ ए बार एंड बी बार. फक्त ऑर्थोगोनल परपेंडिकुलर मुळे त्यांचा असलेला डॉट प्रोडक्ट हा 0 झाला. तो असेल ते शोधा, नसेल तर इज नॉट सॅटिस्फाईड दॅट ए बार क्रॉस बी बार आर ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर टू बोथ ए बार एंड बी बार. असं सिंपल आपली कंडिशन. नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल इथे लक्ष. फर्स्ट आपण ए बार क्रॉस बी बार ची व्हॅल्यू काढली, त्यानंतर ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार त्याची एकदा व्हॅल्यू काढली, दुसऱ्यांदा ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार त्याची सेकंड व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस 1 2 0 1 0 2 0 3 1. इथे तीन पॉइंट दिले, तिघांना आपण कन्सिडर करू, लाईक ए 1 2 0 बी 1 0 2 अँड सी 0 3 1 अँड ए बार बी बार सी बार आर द थ्री पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए बी सी रिस्पेक्टिव्ह. पण ए बार आला आपला आय कॅप प्लस 2j, बी बार आला आय कॅप प्लस 2k अँड सी बार आला 3j + k. हे झाले आपले ह्या तीन पॉइंटचे असलेले पोझिशन्स. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मॉड ऑफ. आता इथे देताना आपल्याला काय दिले? पोझिशन्स वेक्टर. तर ह्या पोझिशन्स वेक्टरच्या कोणत्याही दोन पॉइंटचं व्हर्टायसेस मीन्स ए बी बार क्रॉस
ए सी बार कौनते ए बी बी सी क्या क्यूबा बी सी ए सी ए बी बार क्रॉस ए सी बार तो अपने फर्स्ट फाइंड आउट कराइज ए बी बार मीन्स बी बार माइनस ए बार बी बार माइनस ए बार आय माइनस आय झीरो टू के आणि ते टू जे म्हणजे इथं आलं मायनस टू जे प्लस टू के आणि दुसरं आहे ए सी बार मीन्स सी बार मायनस ए बार आता सी बार काय थ्री जे द फर्स्ट आय ची कंडिशन मायनस आय आय 3j sorry 2j 3j minus 2j means plus j and last is plus k here are the ab bar and ac bar apnala kaadacha magnitude of ab bar cross ac bar yani samapana apnala find out kara lagnar hai ab bar cross ac bar आता समजा हा संपूर्ण वेक्टर आहे हा एक संपूर्ण वेक्टर आहे जसं आपण इथे सॉल्व केलं होतं वेक्टर म्हणून समजतात की त्याच वेक्टरने आपण इथे सॉल्व करतो आहे आय जे के ए बी बार झिरो मायनस प्लस ए सी बार मायनस वन वन तर आपला येणारा ए बी बार क्रॉस ए सी ह्यांचा सिम्पल आपण डिटरमिनंट काय करायचा आहे सॉल्व हा डिटरमिनेंट सिंप्लीफाय केल्यानंतर आंसर येतो मायनस फोर आय मायनस टू जे मायनस टू आता ह्या डिटरमिनेंटचं आपल्याला काय करायचं आहे मॉड काढायचं म्हणजे मॅग्निट्यूड काढायचं तर मॅग्निट्यूड सिंपल फॉर्म्युला काय अंडर ह्या प्रत्येक मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करून ऍडिशन म्हणजेच मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच तुमचं काय करतं सिक्सटीन प्लस फोर प्लस 4 अंडर रूट 24 आणि अंडर रूट 24 मीन्स 2 अंडर रूट 6 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 ए बार एबी बार क्रॉस एसी बार इज 1/2 2 अंडर रूट 6 आंसर इज अंडर रूट 6 स्क्वेअर आता सेम फॉर्म्युला तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलेटरलचा विचारला तर एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल येतो त्यांच्या डायगोनलचा असलेला प्रोडक्ट मीन्स क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल शो दॅट थ्री पॉइंट्स विथ पोझिशन्स वेक्टर थ्री आय मायनस टू जे प्लस फोर के सेकंड पॉइंट आय प्लस जे प्लस के थर्ड पॉइंट मायनस आय प्लस फोर जे मायनस टू रिस्पेक्टिवली आर कोल कोलिनियर म्हणजे ते एक रेषेवरती तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स आहेत म्हणजेच त्या तीन पॉइंट पासून ज्या काय लाईन्स तयार होणार त्या एकमेकांना पॅरल असतात लाईन्ससाठी आपल्याला मिनिमम टू पॉइंट लागतात इथे आपल्याला तीन पॉइंट लाईक ए बी सी आर थ्री पॉइंट अँड ए बार बी बार सी बार आर द पोझिशन्स वेक्टर बी द पॉइंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली ए बार लिहून घेतला थ्री आय मायनस टू जे प्लस फोर के बी बार लिहून घेतला आय प्लस जे प्लस के आणि सी बार लिहून घेतला मायनस आय प्लस फोर जे मायनस टू आता हे एक्झाम्पल सोडवायच्या दोन मेथड्स एक स्केलर मल्टिपल फॅक्टर काढू आणि दुसरं आपण पाहणार आहोत क्रॉस प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर दोन वेक्टरचा जर आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणजे क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि त्या जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा आन्सर झिरो येतो म्हणजे सॉल्विंग बाय डिटरमिनंट्स मेथड्स तर डिटरमिनंट्स मेथड ह्या तीन पॉइंट्स पासून आपल्याला दोन पॉइंट्स म्हणजे दोन पोझिशन्स ए बी ए सी या किंवा बी सी ह्या तिघांपैकी कोणत्याही एकाचं रिलेशन्स कन्वर्ट करा ए बी आणि ए सी ह्या मेथड्सने आपण बनवणार आहोत ते वेक्टर प्रोडक्ट्स आणि आपण स्केलर मल्टिपल फॅक्टर्समध्ये कसं सोडवलं होतं ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार आता इथला जो ए बार आहे तो ह्या दोन पॉइंट पासून तयार झालेला आहे आणि दुसरा जो बी बार आहे तो ह्या दोन पॉइंट पासून तयार झाला म्हणजे ए बी बार इज इक्वल टू टी इंटू ए सी बार
आणि हा टी स्केलर फॅक्टर बाहेर काढल्यानंतर एबी बारचे पोझिशन्स आणि एसी बारचे पोझिशन जर सारखे आले कोणता तरी मल्टिपल फॅक्टर बाहेर काढल्यानंतर तरच ते एकमेकांना कसे असतात कोलिनियर असतात जे आपण ऑलरेडी पाहिले. आता आपण वेक्टर प्रोडक्टच्या मेथडने पाहू. इथे असलेले हे तीन पॉइंट त्यांच्या पण रिलेशन AB bar is equal to B bar minus A bar. I minus 3i is minus 2i plus j minus minus plus plus 3j plus k minus 4k is minus 3k. आणि दुसरं एक वर्ग AC bar means C bar minus A bar. Minus i minus 3j minus 4 plus 4j minus minus plus 2j means plus 6j minus 2k minus 4k means minus 6k. जर त्यांचा आपण रेशियो जर इक्वल 2 डिवाइडेड बाय 4 1 बाय 2 3 डिवाइडेड बाय 6 1 बाय 2 3 डिवाइडेड बाय 6 1 बाय 2 साइन पण सगळ्यांचे काय सारखे म्हणजे हे आपल्याला ह्या मेथड्स पॅरलल लाईनच्या पोझिशन वेक्टरचा रेशियो कसा असतो सारखा असतो म्हणजे त्या कंडिशन ने सुद्धा आपल्याला सांगता येते ए बी बार आणि ए सी बार आर पॅरलल टू इच अदर अँड ए इज द कॉमन पॉइंट देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर किंवा त्यातला स्केलर मल्टिपल फॅक्टर जर टू कॉमन काढला तर ए बी बार आणि ए सी बार यांचे पोझिशन वेक्टर कसे येतात सारखे. असे दुसरी गोष्ट आता आपण तिसरी पाहणार आहोत वेक्टर म्हणजे ए बी बार क्रॉस ए सी बार युजिंग बाय डिटरमिनन्ट आय जे के मायनस टू थ्री मायनस थ्री मायनस फोर सिक्स मायनस जर ह्यांचा जर सॉल्व केला तर ह्यांचा झिरो आर मायनस झिरो जे प्लस झिरो के इज इक्वल टू zero. Therefore, AB bar and AC bar are parallel. Zero magnitude डालेंगे. AB bar and AC bar एक दूसरे के कैसे parallel parallel. Therefore, point A is common point. Prove that. Hence, prove that point A, B, C are collinear. अशी आपण सिंपल मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू. हे तुम्हाला सीएटीला वन मार्क्स क्वेश्चनला सुद्धा सॉरी टू मार्क्स क्वेश्चनला सुद्धा विचारले जाऊ शकते. सिंपल मेथडने यांच्या कोणत्याही दोन पॉइंट्स घ्या. इथे मी ए बी आणि ए सी घेतला तुम्ही ए बी आणि बी सी घ्या सेम रिलेशन बदलणार नाही. जर आपण बी सी घेतला असतो म्हणजे काय आलं असतं सी बार मायनस बी बार. सी बार काय मायनस आय मायनस आय मायनस टू आय फोर जे मायनस जे म्हणजे प्लस थ्री जे मायनस टू के मायनस के मायनस आले या दोघांचे पोझिशन वेक्टर सगळ्यांचे सारखे आणि ह्या दोघांचा रेशियो सारखा कोणतेही तीन पॉइंट जर आपण कन्सिडर केले तरी आपल्याला रिलेशन हेच आन्सर. आणि इथे लक्षात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल इफ मॅग्नेट्यूड ऑफ ए बार फाईव्ह मॅग्नेट्यूड ऑफ बी बार थर्टी अँड मॅग्नेट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह ए बार बार आपल्याला हा स्केलर प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय ए बार डॉट बी बार. आता ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय आहे तर मॅग्नेट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. आपल्याला गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे ए बार दिलेलं आहे मॅग्नेट्यूड ऑफ बी बार दिलेलं आहे दोन्ही मॅग्नेट्यूड दिलेले अँगल दिला आहे का तर नाही. तर अँगलच्या ऐवजी आपल्याला काय दिलं मॅग्नेट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट तो किती 20. मग मॅग्नेट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे
इज इक्वल टू ए बार बी बार इनटू साइन थीटा। मतलब आप थीटा करो तो थीटा में जो फाइंड आउट कर सकते हो क्या फॉर्मूला है, देयरफॉर साइन थीटा इज इक्वल टू मैग्नीट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ ए बार इनटू मैग्नीट्यूड ऑफ बी बार। मग ए बार क्रॉस बी बार किती आहे 25 आणि ही किती आहे 5 × 30। 5 means sin theta is equal to 5/30। तर cos theta किती येतो, तर हे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये पाहिले। हे सगळं पायथागोरसच्या थेरम प्रमाणे, म्हणजे हा 25 एक साइड झाली, त्यांचा हायपोटेन्यूस 30 म्हणजे 169 झाला। 169 minus 5 म्हणजे किती आलं 144, आणि त्याचा स्क्वेअर रूट काढला तर तो येतो 12। म्हणजे सेकंड साइड आपल्याला 12 आहे, म्हणजे cos theta is equal to 12। याच्या मध्ये रूट करा a बार डॉट b बार इज मैग्नीट्यूड ऑफ a बार इनटू मैग्नीट्यूड ऑफ b बार इनटू cos theta मींस 5 × 30 12 divided by 30, 30 get cancelled is equal to 60। स्केलर कोऑर्डिनेट ला फक्त मॅग्नेट्यूड येतो, म्हणून हा काय झाला, इथे मॅग्नेट्यूड नाही म्हणून तसे इथे टाकले, इथे नाही टाकलं तरी चालतं, डायरेक्ट आन्सर मध्ये लिहा a बार डॉट b बार इज इक्वल टू 60। हे सुद्धा आपलं सीएटी बेस्ड क्वेश्चन, a बार डॉट b बार इज इक्वल टू 60। सिंपल आहे, तर काही वेळेस तुम्हाला डॉट देतील आणि क्रॉस काढायला विचारतील, बरोबर आहे, सेम फॉर्म्युला, अँगल काढा, अँगल काढा आणि 12 घेतील। बघा काही काही वेळेस तुम्हाला या चारही व्हॅल्यू देतील आणि म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल, म्हणजे a बार क्रॉस b बार आणि a बार डॉट b बार ते ह्यांचा रिलेशन काय आहे, दोघांचाही मॅग्नीट्यूड सारखा आहे, मीन्स a बार क्रॉस b बार divided by a bar dot b bar is equal to sin theta divided by cos theta is equal to tan theta। ह्या दोघांच्या व्हॅल्यू देऊन आपल्याला अँगल बिटवीन टू वेक्टर सुद्धा फाइंड आउट करायला विचारते। ह्या अशा टाइपचे एक्झाम्पल सीएटी मध्ये विचारते। नेक्स्ट एक्झाम्पल